माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापति पंचायत समिति बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सीरीज सांडाळ चौकडीच्या खरामती। अब खरा खरा तुम पुढारी झालं करून समजाऊ सभापती घरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती घरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती हे चांडाळ चौकडीच्या करामती हे चांडाळ चौकडीच्या करामती गणा लग्न झालं खूप आनंद झाला सगळ्या गोष्टी सुरू झाल्या पण या दामदोमीत शेतीकडे दुर्लक्ष व्हायला लागलं असं तुला जाणवतंय का भाऊ? 100% जाणवते अहो। आता इतकं लक्ष देणार आहे ना, आता माझी डबल जबाबदारी वाढली या शेतीवरची। काय शेती तर सगळे नाही तर उपाशी मारावं लागेल काय? प्रपंचात आयुष्यभर करायचं आहे भाऊ। आता ही तुम्ही मला सांगाय पाहिजे, तुम्हाला माहिती ह्याच्या आधी शेती कशी केली आहे आणि ह्याच्यानंतर तर आता डबल जोमाने करणार मी। आता उमेद भरली मनात। अजून एक सूचना, त्या लेकराला हिडीस फिडीस करत जाऊ नको। हो नाही काय भाव, हिडीस फिडीस आणि मी कवा जिंदगी तरी करील का? अहो आमच्या दोघात इतकं जुळतं ना, मी कसं तुम्हाला सांगा? तुमच्या रागावर कंट्रोल ठेवा जरा। हा मी काय म्हणतो, बुलाट मीच म्हणतो, त्या लेकराला कोणी काय म्हणायचं नाही, तिला आईसारखं प्रेम द्या। हा तुमच्या दोघाचा संसार मात्र मी डोळ्यांनी बघितलाय, सारखं भांडला भांड वाजायचं असं आहे ना, खेळ खेळ सगळं व्यवस्थित होत। ए बाळा काय करते बाळा? चहा बनवते स्वतः आले। ये बेटा सगळं आयतच मिळतंय माहितीये का? आयत मिळून लय धनधनीत होऊ नका। वा अरे बापरे सुखी भव, याला मानायचं संस्कार? नाही नाही संस्कार, आणि माझ्याकडे काय कमीत वय? आहो भाऊ मी तर दिवसात ना 10-10 टाइम तुमच्या पाया पडायचो। त्यांना पण लय संस्कार आहेत बरं का? हो पाया पडल्याशिवाय राहणार सुद्धा जात नाही। हो पण एक मात्र श्वेता मला पटलं नाही बरं का, भावचंद काकीच्या पाया पडली आणि माझ्या पाया पडाय काय लाज वाटते वय? मला पडते पडायचं असतं बरं का नवऱ्याच्या, पण आता असं राहू दे राहू दे ना। अरे तुला म्हणलं ना बाळाला त्रास द्यायचा? नाही नाही अहो चेष्टा केली भाऊ, असू द्या तुमच्या पडलं म्हणजे काय। श्वेता बाळा तू घे ना चहा। नाही घेते मी आई, तुम्ही घ्या। अगं तू घेतलास का? हा नाही घेते मी आतमध्ये। हे बघ बाळा लाजायचं नाही बरं का, काय लागलं लगेच सांगायचं, तुझंच घर आहे, हक्काने खायचं। कोण खायचं प्यायचं खायचे आय गय करायची ना। गणाला कसं काजू बदामचं पोतं मागत होते तसं हिला पण मस्त दष्टपुष्ट करायचं, कुणी नावं नाही ठेवली पाहिजे। नाही सुनबाईच्या नावाखाली तुम्ही रिचवू नका, तुझ्या नावाने नाही तर अण्णांसारखी तब्येत होईल। एवढी तब्येत झाली का माझी? कुठे गेले कुस्ती वाजतात? गेलेत गावात फिरायला जरा। वा श्वेता बाळा मस्त गेला बरं का, तुझ्यासारखा चहा सुद्धा गोड झालाय। आणि तुला माहितीये का आज काय आहे आपल्यात? काय आज आपल्यात पाहुणे येणार आहेत। पाहुणे पाहुणे कोण? व्याही, आमचे व्याही, तुझे आई बाबा। कसं का हसायला येते बघितलं का? येणार ना बाबती तुझा चेहरा लय हसराय बरं का, मला लय आवडतो ती हसली म्हणजे जगाला कळी पडती। आम्हाला दिसतंय ना तू कशा स्तुती करतो बाळा, आमच्या व्याही यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे, म्हणलं या चौकशी करा बाळाची सकाळी का? हां चौकशी करा, महिनाभर झालं तुम्ही आला नाही, तेवढंच आपलं चर्चा होती। हा आणि तू सुद्धा भरपूर खात जा, नाही तर काय व्हायचं माहितीये का, म्हणत्याला सासू एवढी टणटणीत पुरगी का वाळायला लागली ना, तुला काही कमी केलं का मी? तसं नाही लोकांना वाटू नाही सासू सासऱ्याचा जाचे का काय म्हणून, माझं लक्ष आहे तिच्याकडे। हा लक्ष ठेवू का के चांगला, रानातली कामं बघ फक्त, मी लक्ष ठेवते तिच्यावर। कामात आणायचं बघ, प्रपंचाचा आम्हाला अक्कल चालवायची, तुझ्यापेक्षा आम्ही अनुभवी सिनियर रे बाळा। तयारीला लागा सासू सुना दाना दाना स्वयंपाक करा, जावा लागा तयारीला, फर्स्ट क्लास होऊन जाऊ द्या बेत। मग काय पाहुणे यायचे म्हणलं बेत करावंच लागेल। हा हा चला, पण काय बनवायचं विशेष? काय बनवायचं बाळा? तुला जे आवडेल ते बनव। तुला आवडेल ती नाही, मामांना मामींना जे काय आवडतं ना ती बनव।
सगळ्यांच्या आवडी निवडीचं बनवू आज. मग भरलेलं वांग बनवते मस्त. हा चालेल की. हो चालेल. मसाले भात बीत श्रीखंड पुरी सगळं बनवते. ठेव की चाटतो काय गप हा तसं करू नाही का ना. भाऊ मी काय म्हणतोय कानून कायदा माझ्या एकट्यासाठीच आहेत का तुमच्यासाठी पण आहेत. अख्ख्या जगासाठी. हा आणि मग किचन मध्ये सारखं तुम्ही लुडबुड करा जाता हो. मी कवा काय म्हणलो का मी बघायचो फक्त माहितीये का. पण कवा मी तुम्हाला बोललो नाही. घना ती कच्ची होती मी तयार केली माझ्या तालमी. आणि मग आमची बायको कच्ची तेव्हा तिला नको का पक्की करायला. मी आहे ना तिची सासू आहे ना. सासू आहे ना ती. हो हो तेवढं आहे मात्र. बरं भाऊ मी काय म्हणतोय तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे बाबा. विनंती बोला. काय माहिती का मामा येणार आहेत आणि मामाचं काय बोललं ना तर हा गप गुमान ऐकून घ्या. उगं नाही तर तुमचा तुम्हाला माहिती ना तुमचा आहे तापड स्वभाव. ऐकून घ्या म्हणजे जर त्यांनी मोठीपणा झाडला तुमच्याजवळ आमचं असंच आहे आमचं तसंच आहे तर आपलं ऐकून घ्यायला काय जातं या. ह्या कानानं ऐकायचं त्या कानानं सोडून द्यायचं. हे बघ वेहांसमोर लाचारी पत्करायची नसते आमच्या पद्धतीने बघू ना ती शिकवू नको मला. अहो तसं नाही भाऊ. काय माहिती का भाऊ तुमचं होईल गडीचं भांडण दोघाचं पण आताच कुठं माझा प्रपंच रांकेला लागलाय. म्हणजे विनाकारण कसं श्वेताला मला लक्षात. हा हा पुरीला घेऊन जाण्याची तुला भीती वाटते. नाही तसं नाही हो भाऊ. म्हणजे आता थोडं समजून घ्या. मला समजून सांगू नका. माझ्या जर मनात आलं ना आत्ता महिनाभर लावीन पुरगी माहेरला. म्हणजे कामाचं बघ राहणार पाहुण्याच्यात मला आनंद मला विले आनंद झालाय. चालते ना तसं नसतं करायचं. जा बाळा मला शिकवाय निघालाय. रेस निघाल ना कर तू. मी गावाचं आणून ठेवतो रेस निघून. तू नाही आणलं अजून. अर नाही आणलं बाबा. मला जाऊ दे रेस निघायचं. गाणं ए बाबा जाऊ द्या मला ना मरणाचं काम आहे. बस जाऊ दिला का आमिर. अरे गाणं अरे बस केला का. नाही हिला का जाऊ दिला का मला लेगा याच. आता लगीन झालं म्हणल्यावर ते ऍलमीट खोबरं असंच मोजत मोजत जायचं रस्त्याने का. तसं नाही आमिर. काय झाले माहिती का मामान मामी येणार आहेत त्यांच्यासाठी ना मस्त मध्ये काटळ वांगे आणायला चाललोय. त्यांना जेवाय बोलावलं ना भाऊनी घरी. मला माहित होतं मामा मामी येणार आहे ती. हा तुला कुठलं माहित होतं बळज आपलं म्हणायचं मला माहित होतं. अरे मला 2 दिवसापूर्वीच फोन झालाय मामांचा. पण काय झालं का ना जेवण नुसतं कारण आहे. मेन आहे ना मेन ती. जाऊ दे तुला नाही माहिती जा तू. हा जा नाही नाही मेन काय आहे मला सांग की. असू दे गबज जा. आम्ही जा उशीर होईल. म्हणजे अरे मला सांग की म्हणजे काय दुसरं काय कारण आहे का. काय झालंय का ना माहिती का. परत भाऊ मला बोलत्याला गाण्याला कशाला सांगितलं. नाही नाही त्यापेक्षा नको तुमच्यात वाद व्हायचा आमच्या नाव यायची. आयशपत भाऊला सांगत नाही तू काय सांगितलंय म्हणून. फक्त मला सांग की दुसरं काय कारण नाही. काय झालंय गाणं माहितीये का. काय मामा मामी वहिनींला घेऊन दुबईला चालल्यात इमानानं. ती बी 2 महिने. हे काहीतरी नको सांगू. श्वेता दुबईला चालली मग मला कसं काय माहित नाही. मला नाही ना अंधारात ठेवणार. अरे मी नवरायला का पहिलं मला सांगितलं असतं ना. अरे गाणं तुला बी नेणार होती. हा पण काय झालं माहिती का मामांचा मला फोन आला म्हणलं जावाय बापूचा पासपोर्ट आहे का. म्हणलं आता कशाला खोटं बोलायचं. म्हणलं नाही आहो. काय म्हणलं राहू दे म्हणले हे वहिनीलाच घेऊन जा. म्हणजे तू काय म्हणला माझा पासपोर्ट नाही होय. नाहीच तर म्हणलं कशाला खोटं बोलायचं. नाही नाही पण तुला हे चांडापणा करा कोणी सांगितलं होता. लग्नाच्या आधी चांडापणा कर होता आणि लग्न झाले बी चांडापणा करायला लागला का. अरे गाणं तुझ्याकडे आधार कार्ड आहे का मतदान कार्ड आहे का आणि पासपोर्ट कुठं आला. अरे लका आमिर सांगायचं ना आहे म्हणून तू बर तुझा आमचा काय संबंध. तुझी मध्ये मध्ये करतोय माझ्या प्रपंचात तुझा आमचा काय संबंध. आता ही दुसरी वय गाणं. अरे दुसरी बेस्ट गेली खाड्यात मग तू सांगायचं ना पासपोर्ट आहे म्हणून. अरे माझा नव्हता पासपोर्ट भाऊचा होता ना पासपोर्ट. भाऊच्या पासपोर्टवरती मी गेलो असून दुबईला. म्हणजे तिथं जर तिथं अपमान केला असता तिथं जर तुला हाकलून लावलं असतं मला कसं वाटलं असतं. दोस्ताचा अपमान ती बी इमंतळ. दोस्ताचा अपमान. अरे इमंतळ अपमान झाला चांगला पण लका तो घरी अपमान झाला त्याचं काय. म्हणजे अक्षरश श्वेता दुबईला निघाली म्हणजे मला डुबून मारण्याशिवाय पर्याय नाही. अरे जाऊ दे की फिरून येते दुबई बिबईला भारी बघाय असत. अरे भाऊ आहे म्हणून मला काळजी वाटली का. काय काळजी. अरे श्वेता मला. अरे अरे गाणं ए बाजार घेऊन जा के. आमिर कधी रे तुला पाहुण्याचा फोन आला होता. अरे कशाचं काय तवा नुसतं त्याला आपलं गांडावलं रे. आता त्याची नुसतं दिवसभर कशी तळपायची आकश काय मस्त का जाती बघ. लका 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 लेच लगा चाबरा निघाला बरं का तू. चल ही पिशवी दे मला बाजारात. गप ए कुठे बोलतो इकडे. अहो मी आलो की लगेच भाऊ. इकडे इकडे चल लवकर. अहो मी लगेच आलो की भाऊ. आव इकडे मी काय म्हणतोय का की भाऊ. मी 5 मिनिटात घरून जाऊन येतो. माझं लय महत्वाचं काम आठवलं या. ए गाणं नजर चुकून कुठे पळत होता. अहो नजर चुकून नाही म्हणलं इथनं शॉर्टकटने जायचं होतं घरी जरा मला. भाऊले महत्वाचं काम आहे माझं. 5 मिनिटात मी माघार येतो. मला सगळं शॉर्टकट काढत्यात मला गंडवू नका. पटकेनं बस
लाईट आली चल लवकर अहो नाही भाऊ जाईल ना ती अजिबात जात नाही अरे रामभाऊचा शब्द आहे मी फोन केलाय मी व्यवस्था केली माझा फोन झालाय म्हणजे तुम्हालाही माहिती होय मला माहित असणार तर कोणाला माहित असणार आहे बस लवकर नको मग नाही झाला माझ्या पद्धतीने मी टाव जाईल राव भाऊ कशी जाईल मी आहे ना चल रानात भिजवान पडलंय अजिबात जाऊ देत नाही चल पाच मिनिटं दिसू रा भाऊ चल तो बस भाऊ माझं ऐकाय माझं ऐकायचं फक्त या घरात लगेच लग्न झालं की शेपरायला लागला काय अहो तसं नाही पण माझी मी मला सोय केली पाहिजे राव भाऊ मी आहे ना अजून मी जिवंत आहे मी सगळ्यांची सोय करतो कशाची सोय करतो पासपोर्ट काढा म्हणून होतो काय बोलू नको एक शब्द पण हा काय बोल नको बोलू नको तर काय करू बरं तुम्हाला किती वेळा मी म्हणलो होतो माझा पासपोर्ट काढून घ्या म्हणून तुम्ही का बरं काढला नाही पासपोर्ट आता पासपोर्टचं काय झालंय अहो आता पासपोर्ट म्हणजे आणि वेळेस कधी पासपोर्ट लागतो आता सगळं त्या पासपोर्टमुळे लढलं माझं पासपोर्टचं नंतर बघू आता रानातलं बघ एक शब्द बोल नको चुप अहो पण माझं थोडं ऐकून घ्या राव चुप कसं आहे मला माहिती का तोंडा बुलबुक कसा मार आहे मला अजिबात नाही मी आहे अहो कशाचं मी आहे राव भाऊ रानातलं काम बघा आधी तुला नीट मराठी भाषेत सांगतो लय शेपरायचं नाही काय अहो भाऊ कशाला मी शेपारतोय राव मला तर माझं तरी नशीब का असं जात आहे कोणा ठोक माझी लय अब्दाय जीवाची काय झालं अब्दाय लग्नाच्या आधी मी माझी अब्दा होती लग्न झाल्या पण माझी अब्दाय काय झालंय काय अहो ती जाईल राव भाऊ कशी जाईल माझा फोन झालाय कि माझा तुमचा फोन झालाय कि मला आठ तास तरी जाणार नाही माझं काय होल्ट आहे का नाही आठ तासानंतर जाणारच आहे ना जाऊ दे की गेली तर जाऊ दे की तर मग मला कशाला तुम्ही करायचं बरं पहिल्यापासून माझं भाऊ मला उतराव माझा मी जातो पाच मिनिटं आलो राव मी गाडी बस भाऊ पाचच मिनिटं गाडी बस आधी चुप चुप गाडी बस भाऊ ती जाईल राव जाऊ देत नाही रामभाऊचं काय होल्ट आहे का नाही जाऊ शकत नाही माझ्या आवी जाऊ शकत नाही मी तयारी केली सगळी चालेल तसं नाही राव भाऊ ऐका गाना गाना वहिनी का भाऊजी गाना ते बाजारा नाही गेलेत म्हणजे गाणं आलं नाही अजून नाही मला वाटलं माझ्या आधी तू काय नाही आलं बरं ऐका वहिनी मी काय केले माहिती का गाण्याची केली चेष्टा कसली गाण्याला काय म्हणलंय माहिती का मामा मामी वहिनीला घेऊन चालले दुबईला फिरायला काय अहो भाऊजी कशाला करायची तसली चेष्टा मला काय करायचंय ऐका तू तुम्ही काय म्हणायचं माहितीये का हो मी चालली म्हणायचं दुबई नाही मला नाही जमणार वहिनी म्हणा तुम्ही नको आपण बघू की त्याची अहो तो साधा आहे मग तुम्ही कशाला साधे गत करताय आपण काय करू माहिती का त्याची चेष्टा करू आजचे दिवस अहो बघू की किती प्रेम आहे तुमच्या किती जीव आहे तुमच्या पण दुबईला कोण चाललंच नाही ना अहो म्हणाय काय जाताय नसतं म्हणा तुम्ही म्हणजे नसतं म्हणायचं म्हणायचं हो चालली म्हणायचं माझी बिला इच्छा होती लई दिवसापासून जाते म्हणायचं मम्मी पप्पा बरं त्यांना खरं वाटलं वाटू द्या की तुम्ही आजचे दिवस वाटू द्या फक्त पण वहिनी खरं वाटलं पाहिजे त्याला नाही बाई भाऊजी मला नाही तुम्ही गप्पा तुम्ही म्हणायचं म्हणजे म्हणायचं आजच्या दिवस करू चेष्टा त्याला काय होतंय काय झालं तर नाही काय होत वहिनी माझे विश्वास आहे का नाही भांडणं नाही भांडणं होत मी आहे की काय झालं तर नंतर शेवट माझं नाव सांगा मी असं म्हणलो म्हणून दुबईलाच का दुबईला चालले मला ही दारा पिशवी बरं का वहिनी तुम्हाला सांगतोय मी नुसतं हो म्हणायचं का हो म्हणायचं हो चालली म्हणायची दुबईला मी त्यांनी कुठनं म्हणजे आडवतिडव बोललं तुम्ही काय म्हणणार काय नाही नुसतं म्हणायचं आता चालली म्हणायचं मी तरी काय म्हणू पप्पाला मम्मीला नाही म्हणू शकत नाही म्हणा काय नक्क्या हो म्हणते हे सोना तू बस अहो थांबा की नाही तू बस इथ दोन मिनिट बस ही साडी काय करते तू काय नाही साड्या पॅक करते अरे पण मला विचार नाही पूस नाही हे बघ सोना मी काय म्हणतोय ऐक ना सोना तू मेरी आहे ना आहे ना तू मानना मेरा काय ना अरे तू कशाला चालली या तुमचं कधी नाही ऐकलं मी सांगा की काय ऐकू अगं मी काय म्हणते माहिती का तू जाऊ नको ना अहो जावं लागल एक तर आई बाबाने एवढं सांगितलंय मला अगं जावं लागेल पण अरे मी नवरा आहे की अरे तुझ्याशिवाय मला कोण आहे तू जर तिकडे निघाली तर आणि हे तिथे चालली का डायरी तू दुबईला निघाली अहो परत ऐका मला मोका एवढा जायचा एवढा लांब चालली व्हिडिओ कॉल करेल की तुम्हाला मी तिथलं दाखवील सगळा व्हिडिओ कॉल मध्ये व्हिडिओ कॉल कर तू दुबईला जा मी इकडे डुबून मरतो आणि तिथे मी डुबून मी आलेलं ना तू व्हिडिओ कॉल मध्ये बघ अहो असं काय म्हणताय बाई म्हणजे माझं मन तिकडे लागायचंच नाही माझं म्हणित लागल वय ऐका की अहो आई बाबाला नाही पण म्हणताय नाही मला अगं नाही म्हणते ना असं कसं अरे म्हणायचं ना अरे माझा नवरा आहे सोन्यासारखा नवरा आहे सास सासरे आहेत अरे आताच लग्न झाले लगेच कुठे येऊ म्हणायचं अहो सोन्यासारखी तिकडं दुबई बघू दे की मला एक दिवस तरी तुला माझ्यापेक्षा दुबई महत्वाची वाटते तसं नाही पण अहो इतक्या दिवसात चालली बघा ना दुबईला जायचं परत मौका भेटणार का मला जायला अरे परत आयुष्य पडलंय की मी आलाय का मी मिळूया नाही ना
अहो मला जाऊ दे की माझ्या मनाची शांती होईल. तुझ्या मनाचा आणि माझ्या मनाचं काय? ऐका की थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे, लगेच येणार आहे माघारी मी. अगं थोड्या दिवसाचा प्रश्न? अगं 2 महिने म्हणजे 2 वर्षासारखं माझ्यासाठी. अहो थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे, जाऊ दे की दुबई बघायची. नको नको नको, दुबईला ना काय करू माहितीये का, पर्सनल तुला पर्सनल मी मान करतो दुबई फिरवून आणतो. नाही होत तसं. अरे सोना ऐक ना, तू काय कर माहितीये का, मामांना मामींना तू सांग. नको म्हणा, ह्या वेळेस येणं मला त्रास होतोय म्हणायचं, मला काही मनात उलट्या होत्यात म्हणायचं, जाऊ नको बरं का. ऐक मी मनात नाही की उलट्या होत. अगं म्हणाय काय अडचण जाते तुला, तुझ्या काय जोडा पडतोय माझ्यासाठी, एवढं खोटं बोलू शकत नाही नवऱ्यासाठी. उद्या जर तू दुबईला गेली आणि मी इकडे आत्महत्या करून मेलू तर विधवा होशील तिथंच तू दुबईमध्ये. तसं तसं काय करू नका, एक काम करा तुम्ही, सांगा बाई आई बाबांना, मी ना माझं नाही ऐकणार ते, मला जायचंय आवरू द्या. तुम्ही सांगा ऐकलं तर बघा, नाहीतर मग माझी मी चालली. अगं मी काय म्हणतोय, आता माझं कसं ऐकत्याल हे सोना. हिचा बाप तर तो, हिचा बाप बघितला तरी मला धडकी भरती. अरे तो सासरा ले डेंजर माणूस आहे. मामांजी मामांजी. गणा ए गणा गणा. अहो कुठं होता तुम्ही? मी होय. मग काय अहो, अकरा रान मी पालतं घातलं, तुम्ही कुठं दिसाना? त्यात 2-4 जण भेटली, ते म्हणले अरे बिबट्याचं ब्या सुटलंय, मला वाटलं पाहुला बिबट्या नेलं काय म्हणून, हा असं दाहोत पडत घरी बघाय आलो मी. मग मी घरी आलो तुम्ही नव्हता. गणा लगा महिना तरी झालाय का, महिना तर सुरपट्या घालायला लागला, घरकिराण आणि घरकिराण तिथं दमकाड जर. अहो नाही भाऊ, तसं काहीच नव्हतं भाऊ, मला फक्त भाऊ तुमचीच काळजी होती म्हणून मी हाय असा उचलते पावलं घरी आलो. आला ना घरी? हो हो. आता थोडं नाही काय, अजून थोडं जीव तू, चहा पाणी घे तू आणि मग बघतो आता त्यात काय होते. मामा बी घरी येणार आहेत ना, मग आजच्या दिवस जरा. मामा घरी आले, मामी घरी आल्या, आम्ही स्वागताला तिथं असणार आहे आणि त्या टायमिंगला मी बरोबर 10 मिनिटं अगोदर तुला बोलवून घेतो. गाडी बस, चल गाडी. अहो भाऊ गाडी चालव, चल. अहो भाऊ मी काय म्हणतोय, गाडी चल चल लवकर. मी काय म्हणतोय भाऊ, गाडी उचल चल. मी कसं मला गांडावतो गा रे बिबट्याच्या नावाखाली, बिबट्या इथं गुळ्यात घुसा आलाय वर. उभी कर तू, जा रानात उतरू नको, तू रानात जा, मी आलोच. अहो चप्पल तरी आली की मला. चप्पल कशाला चप्पल? बायको मिळावं म्हणून आणू आणि फिरत होता, नवरात्रन पाळलं, हा देवाव संकट टाकलं, आता एक दिवस बिनचपलीचा गेला म्हणून काय बिघडतंय? आपण आता मिळाली की भाऊ बायको? मिळाली ना, अजून चांगलं होईल. बिनचपलीचा जा पळ लवकर. तुम्ही कुठे निघालाय? माझं तिच्याकडे काम आहे, मी जेव बिवू का नको. तुमचं एवढं जेवणार आहे? हा हा, तुमचं एवढं वय झालं तर तुमचं तिच्याकडे काम आहे आणि आमचं आता लग्न झालं तर आम्हाला सारखं राहणं थकला. ना मॅनेजमेंट महत्वाचं आहे, लय जीप चार करू नको, पुरी देखता लय बोलायला लागू. जा राहणार जा, मी आलो. काय आम्हाला काय मॅनेजमेंट करता येते? करतो करतो, जा जा लय शाण आहे. किमा पाणी आण ग. अरे वा आतंड सौभाग्यवती बहु, तू आण पाणी. हो आईची देवपूजा चालली ना. बर बर बर, चाल चाल. राम 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 राम. नमस्कार विवाही. वा वा कसे आहात? आज बरे. नमस्कार विवाही, कसा झाला प्रवास? छान झाला, पण जरा रस्ता जरा खराब होता. कालच मी केंद्रीय बांधकाम मंत्र्यांशी फोन करून सांगितलं कांबळेश्वरचा रस्ता स्टार बनवा. येणार अण्णा? तब्येत कशी म्हणते? थंडणी थंडणी ना. नाही असू दे असं होत, हिला पण होते काय पाहिलं लोकांना कशाला पाहिजे. असं हा हा या. आपण आलात, रामभाऊचा आनंद गगनात गेला.
बरोबर आहे. आता फोन केला म्हणलं येऊ जाऊन, परत कसं मध्ये आधी जमन नाही जमन येता येत नाही ना. हा ती बी खरं, काय माणसाचा भरोसा नसतो. म्हणजे पण परत लवकर येणं नाही होणार म्हणताय होय. काय माणसाला काम काम धंदा असतात का ना. बरोबर आहे की त्यांचं. बरं का मामा, माझा पासपोर्ट आहे बरं का, म्हणजे प्रोसेसला मी टाकली प्रोसेसला, प्रोसेस चालूच आहे आता पासपोर्टची. आणि शक्यतो भाऊ माहिती का, तुम्ही सुद्धा इकडे तिकडे विमानानं जाताय ना, विमानाचा प्रवास टाळा. हल्ली एवढ्या 2-4 महिन्यात ना शक्यतो विमानानं जाऊच नका. अहो एवढ्या विमानाच्या घटना होत्यात ना, सारखा अपघात सारखा अपघात. हे ते इमान कोसळलं, तिथे इमान कोसळलं. हवेतला प्रवास शक्यतो करायचाच नाही. त्याला चालक जागरूक पाहिजे, लक्ष पाहिजे, पुढं लक्षावर लक्ष पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बऱ्याच वेळा मी अमेरिकेला जातो, माझी त्या चालक लोकांशी पायलट लोकांची एवढं बॉन्डिंग झालेलं आहे. बऱ्याच वेळा त्यांना दुपारच्या सुट्टीत मी म्हणतो जेवाय सुटा, मी चालवतो इमान, तास 2 तास मी हाणतो. एवढं बॉन्डिंग, इतकं लक्ष लागतं का ना. आणि राहिला प्रश्न विमानानं फिरायचा, बिंदास फिरायचा. हा प्रवास विमानाचा कधी बी चांगला नाही. लग्न मात्र जोरात साध्या पद्धतीने झालं, पण महाराष्ट्राला आवडलं, सगळ्याला आवडलं. भाऊ झाला तर पहिलं जरा माझं काम आहे, आलो जरा मित्रांना भेटून. या तुम्ही समोरून घेतलं आम्हाला, गणाला आमचा अनुग्रह, मदत लागेल तुझी. पहिल्या मुलीचं असं झालं आणि तरी तुम्ही आम्हाला काय आहे माणसाच्या जीवनात. अहो स्वयराचं घेतलेलं काय पटत खपत का, आयुष्यभर आयुष्यभर पुरतं का. बरोबर का, आता आलाय मस्त पैकी फर्स्ट क्लास जेवण करून जायचं आणि आज राहूनच जायचं. कशाला आता तासभर यावं म्हणलं होतं, कशाला जेवणार. नाही नाही नाही, रामभाऊ सुटतो का जेवल्याशिवाय. तसलं जमणार नाही. व्याही दुपारच्या भोजनामध्ये काय आपण आहार घेणार. मटण अण्णा. आम्ही व्याहींना विचारलंय, तुम्हाला नाही विचारलं. कारण का माहितीये का, तुम्ही 100% मटणच सांगणार रामभाऊला खात्री. व्याहींची पसंती विचारू द्या, काय आपल्याला आवडतं पाहुणं. नाही मी पण मटणच जास्त खातो. उत्तम आहार मांसाहार अण्णा, उत्तम आहार शाकाहार सुद्धा असतो बरं का. अति मांसाहार झालं की माणूस अटॅकने मरतो असं वाचण्यात येतं माझ्या. पाहुण शाकाहारी पण मरतो आणि मांसाहारी पण मरतो, पण मांसाहारी लवकर मरतो अण्णा. खाऊन मिळालेलं काय वाईट आहे. पाहुण घरी जणजणीत भरल्या वांग्याचं भीत केलेलं आहे. ए सीमा, वांगे तुम्ही खा आणि राणा पार्टीचा भेद आम्ही करणार. अण्णा हो, काय घडेल ती घडेल राणातच करू. संध्याकाळी सावलीत, संध्याकाळ 4 पुढं सावली येईल ना जरा, दुपारीच करायचं. बर बर, झाडाखाली करू. हा उशीर होईल आम्हाला परत पुढं. झाला झाला, मी आहे ना. राहा की मुक्काम कशाला. अहो मुक्कामाची काय काळजी करताय, जावाय बापूला कसं वाटन. राहा राहा, म्हणजे आमचे सासरे तर कायम हितच असतात, कायम त्यांना हित राहायला आवडतं बरं का. तुम्ही तर राहिला तर अजून रंग येतील. तुम्हाला पण आवडेल बरं का. बरं मी मित्रपरिवारांना भेटतो, भोजनाची व्यवस्था चोख करतो रानामध्ये. तुम्हाला रामभाऊचा शिवार बघायला मिळेल, आहार बघायला मिळेल, विहार बघायला मिळेल. काय मी व्यवस्था करतो, गप्पा मारत सासऱ्यांनी दोघं बसा. अण्णा हो, पाहुण्याला लय बोर करणार. नाही अण्णा कशी तब्येत, मजेत आहे. डाईट डाईट चालू आहे. जावांचा स्वभाव विनोदी बरं का, फार दिसत. लय म्हणावं घ्यायचं नाही त्यांचं बोलणं. नाही नाही नाही, बस ना बाळा. कशी आहेस तू? अगं आई आल्याला पाहिलं ना, मी किती हसत होते. अगं हो गं बाळा, दिसतंय तुझ्याकडे बघून. पण एक आईचं मन असतं ना, विचारावं लागतं. खूप खुश आहे. बरं ऐक ना, मला बोलायचं होतं तुझ्याशी. कोणाबद्दल? अगं कसे आहेत सगळे लोक? अगं आई इतकी भारी आहेत सगळी की मला तुझी आणि बाबांची कसलीच आठवण येऊ देत नाही. तेच पाहिजे आम्हाला. आई माझ्या सासू त्यांच्या रूपात मला तर तूच दिसतेस. हो ना. आणि भाऊ तर, भाऊ तर एवढे भारी आहेत की वडिलांची कमी ते मला कधी आत्तापर्यंत जाणूच दिली नाही त्यांनी कसलीच. म्हणजे परक मी परक्या घरी आली आहे हे त्यांनी कधीच जाणून दिलं नाही मला आत्तापर्यंत. आणि नवरा तर काय इतकं, म्हणजे ते इतके भोळे आहेत ना, म्हणजे लहान मुलांसारखं येणार, म्हणजे सारखी काळजी घेतात माझी सारखी. काय सांगू तुला. हो ना. मग आता तुझं कर्तव्य तू व्यवस्थित पार पाड. हो गा. जसे आम्ही तुझ्यासाठी आहोत ना, तसेच आता तुझे सासू सासरे पण तुझ्यासाठी आहेत हे लक्षात ठेव. आणि एक लक्षात ठेव, तू आम्हाला वेळ कमी दिलास ना तरी चालेल, पण इथून पुढं त्यांची काळजी घ्यायची. आणि तुझे सासू सासरे हे तुझे आई वडील आहेत आणि अण्णा हे तुझे आता आजोबा आहेत हे लक्षात ठेव तू. हो गं, तू दिलेले संस्कार मी कधी विसरील का.
नाही विसरणार बा, पण माझं सांगणं कर्तव्य आहे ना तुला. तुम्ही कशा आहात? आम्ही खूप छान आहे, तू छान म्हटलं आम्ही छान. हो ग, मी खूप खुश आहे. म्हणजे तू ना माझी आता कसली काळजीच करू नको. आता तुमच्या दोघांचाच त्यांना आधार आहे, त्यांना तरी कोण आहे तुमच्या दोघांशिवाय. आता तुमचं कर्तव्य दोघांनी तुम्ही पार पाडायचं, त्यांना कधीच कशाचीच कमी पडून द्यायची नाही. आणि आम्हाला कधीच आमच्या कानावर असं नाही आलं पाहिजे की बाबा श्वेताने की बाबा नाही आम्हाला काळजी घेतली आमची, असं कधीच आमच्या कानावर येऊन देऊ नकोस. तुझ्या आणि बाबांच्या कानावर असं कधीच येणार नाही. बरं चल बाळा, मी पण तुम्हाला स्वयंपाक करू लागते. अगं कशाला आई, राहू दे तू बस. अगं असू दे, मी तरी काय बसून करणार आहे. चल जाऊया. अरे अध्यक्ष, एस टी महामंडळामध्ये तुमच्या वशिला बिशिला आहे का? आता एस टी महामंडळाचा आणि माझ्या वशिलाचा काय संबंध? त्याचं काय, आमची म्हातारी एस टी महामंडळानं अर्धं तिकीट केल्यापासून घराला पाय नाही तिचा. मग जा. मन म्हटलं तिला नोकरीच लावून टाकतो त्याच्यात. चालू आहे ना बाबा, ए करंट बसेल की आता काय करताय तुम्ही? पाणी चार चार दिवस पाणी चार दिवस घरी पेलं नाही. सप्लाय चालू आहे, करंट लागून मरचील. काय भाव वाटपणा आहे बाळासाहेब तुमचा? हा तुम्हाला कोणी बोलवलं असलं उद्योग करायला इथं? पाणी नाही घरी प्यायलं. पाणीचा घटका मारा अध्यक्ष, मी बसण्याचा लागला पायपा बुसायला. मेलं बिलं तर आम्ही दोघं दालनाला जाऊ ना. माझ्या घरनं नाही एक हांडा, कशाला उद्योग वाढवता इथं? तुमच्या घरी कैसे भर पाणी ना, माझ्या घरनं नाही हांडा. रांजून भरून दे, पाच रांजणं भरून दे पाणी आहे ना. तुम्ही हात लावू नका, एक तर गावाला पाणी चार दिवसाला येते आणि मोरचाल तुम्ही. गाव तुमच्या पायात गावाला सुचाक पडायचं. तुम्ही कोण सरपंच का कोण आहे? पोलीस पाटील आहे, कंठामुखचे अध्यक्ष आहेत. मग पाणी आणून जात नाही माझ्याकडे? तेव्हा गावाचं म्हणा त्याला फाटल्याला कोडे म्हणून सांगतोय. शांत बसा बाळासाहेब, शांत बसा तुम्ही. हा शांत बसा. हा बायको कावती माझी सारखी, पाण्याला नदीवर जावं लागतं मला. अहो तुम्ही काहीतरी कुठं कर, बायको तुमची नेहमी कावत नाही, कावा कावा कावती. बाळासाहेब तुम्हाला कसं सांगितलेलं कळत नाही हो. हा आवो काय राव, ही करंट बसल पाटील वाडा. कुणाचं काय कुणास ठेवय? हे बाबा टांगडा अडकलंय. सहस्त्र भीतच आहे माग. सहस्त्र हा भीत तस इकडं काय बोलावत हा? तुम्हाला अक्कल कमी सभासराव? मला जास्त आहे. काय अक्कल? अहो तुम्ही गवासा का बोलू नका एक शब्द. सहस्त्र सहस्त्र हळू बोला की कानात बोलायचंय तुमच्या इकडे या. मला बी कान आहे, ऐकू नका तुम्ही. सेशराव हळू बोला की सेशराव. हा सेशराव तुमचं त्या खालच्या आईच्या बायबळीची लपडे ना, ते वहिनींच्या कानावर गेलं. बावट आहे का काय माणूस? असंच घरी पण येऊन पेटवत. माझ्याबद्दल एखादून करून सांगायचं ना अध्यक्षाला. अगोदर सांगतो पाटलांच्या बद्दल बोलायचं असेल तुम्हाला. बद्दल काय सांगितलं कानामध्ये येणार? तुमच्या बद्दल बोलले, माझ्या बद्दल नाही. खालच्या आईच्या बायबळीची लपड आहे ना तुमचं, ते घरी कळलं. आज आनंदी आनंद झाला. घरी घरी चला. ए घरी कुठे? चल काम आहे महत्वाचं. पटेल सुभाषराव आलो बाळूकडे. मला आराम, अतिशय भयंकर माझ्याकडे कामाचा लांडा लागलाय, त्यामुळे तुम्ही पाय पडतो. तू आणि कामाच्या पोटचा कधीपासून झाला बाळू? आतापासून पाय पुसा उपसाय सुरुवात केली तेव्हा पाठवून आयलाय. पाण्याचं काहीतरी व्यवस्था करा सुभाषराव. ऐका ना, जे काय बोलायचं असेल ते आमच्या समोर बोला की काय काम आहे बाळासाहेब? अत्यंत तातडीचं आणि गोपनीय काम आहे, ते इतर आलतो फालतून पुढं बोलण्यासारखा विषय नाही. तुम्ही माझ्या जीवातली माणसं आहे, पण मी नंतर सांगेन. अरंबा तुमचं काहीच तातडीचं काम नसतं, साईडला नेऊन कुठं तरी कामाला नेतं मला. मी घरी जाऊ बाळू. अत्यंत महत्वाचं गोपनीय काम सुभाषराव. बाळासाहेब बाळासाहेब तुम्ही जायचं नाही अजिबात, तुम्ही जायचं नाही. आम्ही असं साईडला नेलंय का तुम्हाला? मी हा असा वहिनींकडे जाईन, एकाचं दोन सांगेन. एकाचं दोन सांगितलं चालतं का? जा तुम्ही. रामभाऊ बाळासाहेब जा. जाऊ दे, काम आहे बाळू महत्वाचं. हा दादा लय महत्वाचे काम आहेत. हेच सांगायचं काय असेल ते. आय लव यू तिकडं चल, ले कंसातला विषय चल. बरं का अध्यक्ष, ह्या बाळासाहेबाचं रामभाऊचं जी गोपनीय आहे का नाही, ते आज ना उद्या अध्यक्षाने पोलीस पाटलाच्या पुढं ओपनीय होणार. आज ना उद्या नाही. हा
आत्ताच माहिती घ्यायची काय प्लॅन चाललाय त्यांचा असं म्हणता काय चल बाळू तसं करू नाही माघारी जाऊ नये परा चल माझं काम म्हणलं की लगेच पळतोय रे अरे बो लय मला काय माहिती घरी काय काम आहे तुला पाणी नाही घरी बायकोने नदीव जाय सांगितलंय मला अरे 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 बायकोच कवपासून ऐकायला लागलं होय रे बाळ्या चल माझं महत्वाचं काम ए धाडाक्षील ए घरी घरवाल्या ए बुड्डी केबाल ए लाली लाल अरे भंगारवाला माणूस सुद्धा तुझ्या जवळ थांबा लायकी कळेल लाले लाल वाला पण ऐकलं ना भंगार माणूस इथं रामभाऊ समोर दिसतोय मारीन हे बाया वळवा करून कुठे मारीन कोणाला तुला का मला मला काय करणार मित्र आहे मारणार हक्कानी इकडे चार गोष्टी ऐक माझ्या घरी आले व्याही काय व्याही म्हणजे पाहुणे आई वाय म्हणते यो आय यो आय यो आय जा वाय पाहुणे आलेत बर त्यांना रानात भेद करायचा जेवणाचा बर पाटील आणि सुभाषराव समोर सांगितलं असतं चांडी ती दोघं पण आपल्या दोघं चालते तिथे गावभर केलं असतं एक काम कर तुला स्वयंपाक मस्त आहे तू तुझ्या हाताला चव पण चांगली 2000 घे सामान आण मटण आण त्याला लागणार मीठ मिरची काय तेल मसाला सगळा मग गाण्याचे सासर आले ते हा त्याच्यासाठी मटण आणायचे आणायचं आणि जबाबदारीनं तू पार पाडायचं 2000 ठेवू ह्या चांड्यांना सांगू नका बाकीच्या सरपंच संजयने आणखी नेवशे आणि तो चेअरमन कळून देऊ नको कोणाला कोणी काय म्हणलं म्हणायचं मैतीचं जेवण आहे मैतीचं मैतीला मटण असतो मैतीचं जेवण आहे मैतीच्या सवासनीत म्हणायचं आपण खायचं कुणाला काय कळू देऊ नको कुठं तिकडं तुझ्या राहणार भिडीची तिथं स्वयंपाक बनवू तिथं जांभळी खाली आणी कुणी सगळी तू व्यवस्था कर छोट्याला मदतीला घे मी तुझा सालाचा घरी काय मित्र व्यवस्था कर मित्र मित्रच मित्राला मदतीला उपयोगी पडतो हा तेवढं घ्या करून सगळं प्रस्ताव व्यवस्थित द्या हा मग तीच मग सांगतोय ना घेत म्हणजे विकास होत नाही ठेवतो हा फोन ठेवतो काय चेअरमन काय नाही लय गडबडीत काय म्हणकड अहो गडबडच लागती गडबडीशिवाय काम होत नाहीत तुमच्यासारखं धिमकाम करायला आपल्याला जमत नाही हा आहे का गावचा विकासाचा तपास अहो आता चांगलं डांबरावने फिरताना विकासा अजून कसला करायला पाहिजे माझी बायको सरपंच असताना प्रस्ताव मंजूर झालेला आहे तेव्हा साहित्या पीठावर रिगुट्या मारताय त्याच्यावर डबल पडला रस्ता तुमची बायको सरपंच झाली 10 वर्ष झालं त्याच्यावर आमच्यावर सत्ता आली तुमची कामं मंजूर होत नव्हती मी लक्ष घातलं मंत्र्यांकडे जाऊन तेव्हा ही कामं होत्यात करामध्ये कुठे आहेत अहो गाव शंगू मंगू अहो गावचा एकासाठी प्रस्ताव द्यायला गेली ती पंचायत समितीत पंचायत समितीत मग आला त्यांनी पंचायत समितीत जातात मग मोठ पंचायतच आहे गावची हे बघता ना टाक्या बिक्या बघायचं काय पाणी नाही प्यायला गावाला तुमच्या काळात कधी मिळलंय गावाला नीट पाणी जाऊ का मला गडबड आहे बरं जाऊ द्या ते काय मी काय म्हणतोय काय एवढी गडबड कशी गडबड माझी काय गडबड आमचं आम्ही काय कामं करावीत का नाही गडबड आहे कुठं चाललाय काय चाललाय म्हणजे लगेच चर्चा गावभर रामभाऊचं असं चाललं होतं तसं चाललं होतं नेत्या बंद करा हा कवा तरी चांगलं बोला आता येवाय जावाय आलं युवाय जावाय आलं म्हणजे काय तुम्हाला काय कुचा निंद आमच्या दिसतात काय युवाय जावाय आलं म्हणजे चांगलीच गोष्ट झाली उलट रामभाऊच्या परिवारात वाढ झाली तुमच्यासारख्या माणसांची झिरो आहे आम्ही मोकळं झालो चेअरमन का तुमच्या माहितीसाठी सांगतो ना का गावाच्या माहितीसाठी सांगतो आजाकडे बापाकडे 40 एकर जमीन होती गावचा ना पुरा करण्यासाठी त्यांनी 500 एकर विकली त्यांची हेबी आवलाद आहे राहिलेले 5 एकर फुकीन आमच्या कुटुंबाबद्दल जर वाईट माग भुकला तर नादच पुरा करेन तुमच्या माहितीसाठी सांगतो राहू द्या फुकायचं राहू द्या त्या गाण्याचं नाव करा चेअरमन परपंच चालेल आमचा आम्ही बघतो येऊ द्या की आम्हाला येऊ द्या कुठे चाललाय तिकडे येऊ द्या सोना छान करायला लागली सर तू सोप्या करता अगो सगळे ना वाचत मला हो ना असंच करायचं बा आलो होतो अहो तुम्ही कशाला स्वयंपाक करताय लेकीला करावं म्हणते हा होती करेल ती स्वतः तुम्ही जा काकी काकी बसली ना तिच्यावर गप्पा मार करू लागेल मला थोडं प्रायव्हेट बोल काय जावय बाबा येते सोना अहो तुम्ही तिकडे नाही गेला कुठं तिकडे मटण खायला मटण मला नको मटण मला कसलीच भूक नाही मी काय म्हणतोय सोना ऐक की तू नको ना जाऊ अहो तुम्ही इकडे कशाला आलाय काय करू ऐक ना
काकीन अगं मी काय म्हणतो आहे की अगं मी म्हणत चपाल अगं प्लीज अगं जाऊ नको ना मला कसलंच करणार नाही काय म्हणतोय ऐक ना अगं नको ना जाऊ तू कुठं कुठं म्हणजे तू आता निघाली ना तुझ्या आई बापा बरोबर दुबईला अरे देवा अजून ते सकाळचा नारा लावलाय का नारा म्हणजे मिले नादासाहेब का माणूस चेष्टा करत होतो चेष्टा आमिर भाऊजींनी सांगितलं होतं चेष्टा करायला काय तुम्ही तर म्हणजे सकाळपासून तू ना आमिर मा चेष्टा करते त्या आमिरला तू पण मिळली वय जाऊन त्यांनी सांगितलं मला की चेष्टा करू थोड्या वेळ बघू तरी काय म्हणतात तुझी झाली चेष्टा पण माझा जीव गेला त्याचं काय काय बाई अवघड आहे तुमचं मला एक मात्र आनंद झाला बरं का तू जाणार नाही सगळ्यात मोठा आनंद झाला मला आणि आता गेलो काय जाऊ काय आता खरं मुलातलं भाजी होईल का नाही गेल्या बिल्या आता काय कर माहितीये का मस्त मध्ये स्वयंपाक कर मी घरी जेवणार आहे हा तिकडे जायला पाहिजे त्यांना मटण होतं काय करायचं मटण बाबा मटण खाऊन काय तब्येत बनवायची तुझ्यासारखं लुकड सुकड व्हायचं म्हणजे झोळा कसं एकदम जाऊ का हो ओजा हो काय व्यवस्थित कर गण्याचा शस्त्र येते जेवायला एक नंबर स्वयंपाक बनवतो बघा कमी मध्ये तिथंच बसा येऊ का नको बसा तिथं तिथंच बरं आहे तुम्ही छट आडवा बोललो का बळव गाला आडवा बोलतो काय तुम्ही वरलंच काढे ठेकायला काय करायचं आम्ही अरे मग समजून सांगायचं असत माझं आयुष्य गेले आयुष्य गेले राम भाऊ माझा दोस्त आहे अरे ओजा आयुष्य गेले माझं हे स्वयंपाक करण्यात का कांदा लसूण दिला हाताला चवच असते एखाद्याच्या एखादा राम भाऊच्या घरी राखी सावंत देणार तुझ्या राखी सावंत होय राखी सावंत ती हिरोईन का ती नाही मग मूर्खा त्याची मेवणी दाखते होय आण मग ती म्हणले बाबा कालवण चांगलं कोण करतंय मटणाचं बाळासाहेब कोणार बोट घालून गेली जाताना कोणी कालवण मानवलंय दाजी त्यांचा नंबर या म्हणत होते मी देऊन दिला नाही नंबर काय रे बाकी रामभाऊ बस किती वेळ झालेला का हा मला वाटलं शिजला असेल आता शिव उद्या कांदा चिरतोय तुला मी दुपारी रे काय रामभाऊ काय काम चालू झाले काम थांबत नसत मला तिथे बसून द्याय ना तिथे आकडून लावले कालवण एक नंबर कोण करत तूच करतो आणि तिथं कालवणात पडलो असतो म्हणून मला इकडे पाठवून दिलंय बरोबर आहे पण काही एक काम कर तुझ्या मार्गदर्शनाखाली नीटनीट करून घे अट्टल आचार्य तू म्हणून तुला सांगितलं डिटाळे ऐका ए ऐकलं का ए लगा सलमान खानला कोणी बोलवून घेतलं माझा दोस्त आहे ज्यांना कोण दोस्त नाही ते बाळासाहेबांचे दोस्त आहेत बाळो थोड्याच वेळात माझे व्याही आणि मी इथं जेवायसाठी येईन येवाय म्हण इथं तिथं आडाण्याकडे बोलतो ना शुद्ध भाषा बोलू माझे व्याही इथं येतील त्या निमित्ताने तुला शुद्ध भाषा बोलता येईल व्याही आणि मी थोड्या वेळाने येईन तर तुला सोचलं त्यातलं काही शिल्लक ठेवायचं नाही आणि हे बघ काही शिल्लक जर त्यातलं ठेवलं तर तुला शपथ आहे वहिनींची तुला वहिनींची शपथ आहे वहिनीची शपथ घे वहिनींची शपथ घे वहिनीची शपथ घे मी काय घेऊ घे शपथ मला काय शिल्लक ठेवणार नाही काय घेणार नाही शपथ माझ्या पुन्हा शपथ घेतली तर मीच पुन्हा शपथ घालतो तुला वहिनींची शपथ आहे वहिनीचं काही घडू शकतो वहिनी मरतील खलास म्हणजे शिल्लक ठेवलं तर हा काय विषय कट ए परांनो ह्याच्या मार्गदर्शनाखाली नीटनीटकं करा आणि मग नंतर आपण शेवट जेवू बरोबर म्हणजे व्याहीन मी जेवल्यानंतर तुम्ही पण जेवा काय ए बघतो काय डोळे वाटा वाटून नीट कर नीट सांग जाऊ का मारी ना बाळ्या दातच घशात घालवे असं दातच पाडूचा वय सुद्धा ठेवायचं नाही तुझं काय ठेवायचं जाळायच्यात वय तुझं दात ठेवून काय शिल्लक ठेवायचं ना जाऊ का उद्या जाऊ का नीट नीट का बोल नवा पाहुणा येतोय घरी सुनबाईचा जावाय उद्या काय जरी शिल्लक ठेवलं ना तुझी बायको मरेल आणि मला शपथ घातली माझी बायको मेल्या आहे का जबाब धरतो तुझी बायको मरेल अशी ठाण ठाण घेत मरेल शिल्लक ठेवू नका कालवण चांगलं झालं पाहिजे पण ही मिटन ही सगळं काय आता मग मी त्याला तीच म्हणत होतो
त्याने शपथ घातली तुझी बायको मरेल म्हणून, आणि ह्यातला काय शिल्लक राहिला माझी बायको मेला मला कोण आहे दुसरे परत? नाही नाही काय ठेवत नाही. मी उगा जाऊन माघारी या लवकर. मी इथं जाय छोट्या कुठं वाजता जाऊन आज घे तू दम दे जाऊ नका मला दबाव येतो बाळका पिऊ काय नका पिऊ नका आता आता तर चालायचं जायचं आता आता लगेच या माघारी फुलबिल झालं ना बेकारी होईल छोट्या सगळी उद्योगच झाला गेला का करा ते करा आणि वर नाही असलं ऐकून घ्यायचं का तुझी बायकोच मरल काहीच ठेवू नको जाळा आला की तिकडे लिंबू सुद्धा ठेवणार नाही मी याच्यात अख्ख मिठाचं सगळं टाकून टाक. अरे काय याला बेडा झाला का काय तू म्हणजे बायको माझी मरू दे का अरे मीठ ही शिल्लक राहतं की का येणार का काय म्हणजे माझी बायको मरू दे का ए बघा तुमचं तू जाळा आला की तिकडे मी काय ठेवत नसतो बघ ए बाबा तुझं तू बघा माझ्या काय येऊन देऊ नको अरे हो लिंबू टलपार बिलपार काय ठेवत नाही सगळं टाक तू त्याच्यात टाक बाबा मी काय मी मित्र काय करू काय ठेवू नको बस एवढं एवढं थोडी अर्धी अरे वत म्हणतो तुला तर एवढं असतं वय कुठं राव टाक ना सगळं टाक कुठीत कसं घ्यायचं गरी मिठाचा पोडा जरी आलं टाक तोंडा ओढले सगळं बोंबर काय ठेवू नको बस का टाकी टाकली आता टाकी सगळी अर्धे झडून टाकी काय ठेवू नको बाबा इधर मसाला मसाला फुड लय होईल अरे माझी बायको मरल बाबा टाक सगळं अहो मरू दे की माझी बायको मरू देऊ तुला लाज वाटते का पण राव असलं खाल्ल्यावर राव जागची माणसं उठायची पण आहे ती दुपारचं कोण तुला जेवाय घालायचं बरं ए तुमचं तुम्ही बघा मी टाकायचं काम करणार ते हॅलो उजन मना करा वृक्ष घे दर अहो ना करा काय नाही काय नाही दर फोड तिकड मी हलाव फोड ते करा ते करा लगा या असल्या शब्द्या कुठं असते तू बायकूच मरल आईच मरल हे पावडर आहे राव नको आठ टाके सगळं आवड केलंय तुम्ही सगळं दरी कांदा लिंबू दर दर कांदा लिंबू टाक कांदा टाक ना ह्याच्यात सगळं काय केलं राव ही तुम्ही असल कांदा लिंबू टाक मसाल सगळं हॅलो मी जाऊ घरी लिंबू बिंब जाऊ दे त्याच्यात सगळी काय ठेवायचं नाही मी टाक अवघड आहे राव एवढं काय ठेवायचं नाही सगळं होत एवढं एवढं जमा नको नको बरं दोन 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 जाड झाला हा काय ठेवायचं नाही सांगितलंय ना अयो गप तू गप झालं का समाधान झालं का मुके कसलं बी हॅलो हो एक नंबर गिरवी झाली एक नंबर गिरवी झाली आता गिरवी वही हा एक नंबर झाली पाणी होतो का तुम्ही माणसं मारायचं ठरवलंय ना अरे काय मग अरे हलवू ना ह्याला मी सगळं करतो फक्त माझ्या काय आलं ना मग सांगतो बस काय बस अरे काय ठेवायचं नाही काय ठेवायचं नाही काहीच ठेवायचं नाही पाणी परत आणायचं काय ठेवायचं हॅलो 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 चांगलं एक जेव होते एक जेव नाही सगळं होईल आता हो द्या सगळं मटण टाकलं यार बघितलं का पाटील गपचूप मटणाची पार्टी कशी रानात चालली रामभाऊ ह्याच्यासाठी बाळासाहेबांना आपल्यापासून बाजूला नेलं आणि गपचूप कार्यक्रम करताय वे आता नाक बुडूस तर खातेली की ही आपण बी काय करायचं अध्यक्ष नेमकं जेवणाच्या टायमाला टपकायचं दोघांनी रामभाऊ वा चला अरे माझ्या डोक्याला ताप झाला या बोला ना आले आले उरकत आले काय करतो तुम्ही इथं सांगा मी जाऊ का घरी काम आहे मला अर्जंट बाबा सांगितलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे काय सुद्धा शिल्लक ठेवलो नाही सगळं टाकलं ओके मध्ये केलं सगळं ओके मध्ये काय ओके की सगळं टाकलं त्याच्या एक किलोमीटरचा पुरा टाकला अच्छा चटणीच्या चार पुढ्या सगळ्या एवढी सकाळ मला एक किलोमीटर टाकलं उद्या हा तुम्ही मला काहीच ठेवायचं नाही दिलं टाकून अरे शिल्लक ठेवू नका माझी त्याचं म्हणणं होतं मटण शिल्लक ठेवू नका घरी द्या चाल तुम्ही म्हणला तुझी बायको मरल
काय ठेवू नको म्हणले सग दिलं सगळं टाकून म्या मीठ सगळं चटणी सगळी सगळं कांदीची टाळपाल टाकायचा कांदीची टाळपाल ती काय दिसते का वर आलेली दिसतेत का ए ए मूर्खा कांदी टाळपाल टाकतात का दिसत कांदी कांदी टाळपाल बाहेर म्हणजे माझी बायको मोरते का काढा तुमचं तुम्ही वा 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 म्हणजे मी टाळपाल काढतो माझी बायको मारू दे मग माझी मारू दे का आयलाय वाईट झालाय मोठा सगळं दिलं टाकून लय बेकार होईल त्यांची एक काम करा तुम्ही हे जर थांबा काहीच बोलू नका मी काहीतरी मार्ग काढतो काहीच बोलू नका तुम्ही उद्या मी मार्ग काढतो एक तर अरे तो म्हटला होता मटण शिल्लक ठेवू नका आणि मग तुम्ही मला कशाला तशी शपथ काढायची मग चाटकीने आम्ही आम्ही थांबू लवकर या माघारी काढून पिघडून टाकलं तो रामभाऊ नवीन पाहुणे देखता साधन आहे बोंबलायचा माझ्या नावाने वडिलांची आठवण आली वडिलांना विषय ती होती पण आम्ही विकून टाकली हा त्याचा काय आपला उसाचा प्लॉट एक नंबर एक नंबर बरं का मी जरी दुनियादारी करत असलो पक्कं शेतीत माझं लक्ष असतं का ना काहीच कमी पडू देत नाही बरोबर हा चला जेवण झालं असेल तयार ए बळ ए का बोलतोय उभारा ए परा का बोलतोय आराम बरोबर झालेला म्हणजे तुम्हाला हुडकायचं आलो होतो आम्ही चुकलोय हुडकायला अहो तसं नाही स्वयंपाक लो रामराम भाऊ ना रामराम झालं का स्वयंपाक चांगला झालाय देवाय मासा तुम्ही लगेच चल की मग चला पाहुणं बाळू एक काम कर मी मोटर चालू करून येतो पाहुणे ना तिथं नाही जांभळीच्या झाडा जेवण अरे लगेच मोठ बसा तुम्ही लगेच माझ्यासाठी रामराम भाऊ ना मटण केलं तुम्ही आहो तुमची पोरगी आमच्या घरात नांदायची म्हणजे जागेल आहे रामभाऊ भाऊ आम्ही दोघं जण पण एवढं कशासाठी ऐका पाहुण नवीन पाहुणे आपण गावात आपली लेख नांदायची रामभाऊच्या घरात बरोबर आहे कसं असतं पहिल्या काळात जुन्या काळात बाप लेकीच्या घरी पाणी सुद्धा पेत नव्हता आता पिढी बदलली आपण बदललं पाहिजे जेवण केलंय वारांच्याकडून काही चुकलं वाकलं तरी तुम्ही समजून घेतलं पाहिजे तिथे चूक काढणं का खराड झाला आणि झालं ते काय झालं आपली लिकीसाठी गडगिळायचं असतं लिकीसाठी वीज बी पाचवायला लागतं आणि मग याला म्हणायचं माझ्यासाठी एवढं केलं नाही नाही रामभाऊ म्हणजे काढलं आमच्या आई बाबाची इकडे नाही तर बाबा आम्ही रामभाऊ आम्ही 24 तासातलं 16 तास एकत्र असतो आम्ही जेवाय चला चला जेवाय बसा चाटकेने ए रामभाऊ बरं झालं एका साईडला गावला काय मला सूचना द्यायच्या थोड्या सूचना द्या काय माहिती का तुला पुढचं रानाची सवय नवीन पाहुण आलाय आपल्या सुनाचा बाप आहे म्हणजे आपल्या जवळचं नातं एक वाईक आहे आणि काय करतो तुम्ही जे ढापल्या मारताना लय मोठ्या मारू नका पाहुणे द्या कसं असतं पाहुणं म्हणलं का इतकं गुंडक आधीच बोलतंय म्हटल्यावर माझी लीक कशी नांदायची आता घालवून काय चांगलंच केलंय पण काय कमी जास्त झालं तर नावं ठेवत बसू नका हा नाही तर मग त्या माझ्या लेकीला लयर जात करायचा राक्ष आधीच राक्षसारखं दिसतं तुम्ही आणि त्याच्यात वाघ आहे पण राक्षसासारखं वागू नका कोंब आहे आणि तो करंट ठेवा पाहुणं खा म्हणायचं खा म्हणायचं बाईच माझं ऐक जा ए बाया राक्षस कुणाला म्हणतो रे तुम्ही राक्षस नाही दिसता राक्षसासारखा दिसत नाही आज इंडस्ट्रीमध्ये माझी हवा आहे अक्षर हिरो सुद्धा मला सेलिब्रेट म्हणून येतात तुला हक्क नाही बाळ्या मी परदेशात जातो हे करतो हे कशासाठी दोन दोन घास खाऊन घेऊ मिळा जेवणार काय झालं माहिती रामभाऊ बायकोचा चुलत भाऊ वारलाय आणि मला मैत्रीला जायचं आहे तिकडं आणि मेहना दारात मरण पडलाय तिथं मी मटण खायचं शोभते का जाऊ तरी बाळू तू इतकं माझ्यासाठी करत बसला करणार जीव गेला तरी करणार रामभाऊ एक काम कर दोन दोन घास खा आणि मग मैत्रीला तू नाही तसं असतोय पावला दे जाऊ तुम्ही ब्याही शेतामध्ये जेवण्याचा आनंद काय आवरच असतो त्याच्यात चुलीचं मटण चुली होत म्हणजे आणि बनवतो असा जोडदार आमचा वा 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 झकास सुरुवात कुठे गेलेत पाहुणे पण जेवाय नाही त्याचा मेहना चुलत मेहना वारला मला बी जेवून जावं लागेल ना तिकडे मैत्रीला काय करायला लागेल खा तसं नाही माणूस तो जर गप्पा मारा असताना अजून मजा आली असती सुरुवात करा चालू हा अरे जरा मटण कमी पडले का पाहुण्यानं वाढ अजून वाढ 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 हाय बरोबर आहे बरं घ्या करा सुरुवात हा 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 फक्त मटण खा भाकरीनंतर
चांगलं. काय बाबू, बाळूल फोन लाव रे म्हणाव, मैत्र बरोबर जाऊ छड्या, बाळूल फोन लाव म्हणाव, सगळं जाऊ दोघ. भाव नका खातोय खातो. चांगली उज्जन रस्ता देऊ का भाऊ? अरे ही संपूती घ्या आधी, रसा देऊ का? पाहून घ्या, घ्या. बाळ्या कुणाच्या पोटचा आचार्य असतो? अरे सगळी भाजी बिघडावली, हा तोंडात घास धरू वाटत नाही. खराट बी झाले, तिकाट बी झाले, काय पाहुण्या नाव ठेवत असेल बाबा. पाहुण्याच्या पद्धतच असेल अशी, लई गेले झाले तिकाट मग एवढं टाकते. माझ्या खाल्ल्याला परवडलं असत भाऊ. थोडं ए होत पाहुण्यांच्यात नको पाहुण. राहिले की खाऊन जावा पाहुणं. किती हक्क मारायचे राव? पटाय पाहिजे तुम्हाला रामभाऊ. हा मित्र मित्र म्हणता खुशाल, रानात पार्टी केली बाई तुम्ही जाऊन. बाळासाहेबाला गपची उठवून येत आहे, मटणाच्या पिशव्या देत आहे. हा आम्ही काय नसतो, दोन दोन खडं खाल्लं. सुभाषराव पाटील, तुम्ही जर पार्टीला जेवायला असता ना, आता जी माझी अवस्था झाली ना, तीच तुमची बी झाली असती. बरं झालं पार्टीला नव्हतं. काय तुमच्या अवस्थेला काय झालं? हा काय अवस्थेला झालं तुमच्या? चांगलं पोट भरलंय, चांगला दंड फुगल्याचंय, गाल वर आलेचंय. सांगू का पाहुण्याला? पाहुण्याला सांगू काय केलं तुम्ही? ती हा पाहुणे गेलं. पाहुण्याची पण अत्यंत बिकट अवस्था झाली सुभाष. का हो ते रसा इतका तिकाट झालता? पोट बिघडू सर खाल्ला असेल ह्याने, चार चार पाराचे रसा पेला असतील. पाटील तसं झाले जळू नका, पण अक्षरशः जळा जळा करतंय आम्हाला. दवाखाने चालू, पाहुणे तर थांबलं बी नाही, पटकीनं गेलं लगी बी. कालवण चांगलं नव्हतं का? चांगलं होतं, अति चांगलं होतं. बाळ्याच्या हातात कारभार सोपावला सुभाषराव. अक्षरशः तिकाट जाळ केलं, खराट्या वगाळ गळत होता असं. पाहुणे तर अक्षरशः बेकार सांग सुभाषराव. समोरचं टॉयलेट आहे ना, घरात आवाज येऊ नाही म्हणते तर पळत होता. इतकी बेकार अवस्था झाली. दवाखान्याचा बरं झालं आपण गेलो नाही, आम्ही रानात गेलो तर तिथनं निघून आलाय तुम्ही. बाळ्यांनी लय बेकारी केली सुभाषराव, त्याच्या हातात कारभार सोपावला, अक्षरशः डंडाळी उभासावली. आता रामभाऊ किती वेळा तर रामभाऊ बाळासाहेबांच्या हातचं खाल्लंय आपण, आतापर्यंत कधी स्वयंपाक बिघडलाय? नाही तरी बाळ्या म्हणत होता बाळासाहेब. बाळासाहेब रामभाऊचं आमचं गुपित आहे, हीच आहे का तुमचं गुपित? ही पाहुण्या देखता खोड नव्हती काढाय पाहिजे सुभाषराव, दिसला ना मिठी येत असतो. नाही नाही मी बी काय गप्प असणारा बलबीर पाटील सगळ्या गावात बोंबरून सांगतो. गप्पा की ही सांगण्याची गोष्ट आहे वय गप्पा राव? नाही चार पाच जणांना सांगतो. हलो का ए ए बाळा ए उभा रा. आता कुठं चालाय सायकलवर? ए ए ए उभा रा बाळ्या. बाळ्या हाव सांगतो आहे का तुम्हाला? ए बाळ्या बाळ्या थांब थांब. ए रमो थांबा रामो. ए रमो थांबा रामो. ते ए ए ए थांबा की थांबा थांबा. तुमच्या आता अंगात ना अवसान गेलं तर का तांता एवढं मला मार. माझ्या अवस्थे काय जागू तुम्हाला? ए बाळ्या उभा रा. थांबा की रामभाऊ थांबा. एक तर तुम्हाला काय माझ्या मागे लागला तुम्ही? काय पळा पळी बाळ्या ऐका. आता मराय झाल्यासारखी काय मिळत तुला समाधान?
मला काय मरायची कारण ऐका बाळासाहेब आजपर्यंत तुम्ही आम्हाला एवढ्या पार्ट्या करून घातल्या कधी स्वयंपाक बिघडला होता हे म्हणतात बाळासाहेबांनी स्वयंपाक बिघडवलाय ह्या हाताची चव ह्या हाताची चव कुठन कुठन लोक येते जेवाय करायला राम भाऊ ज्याच्या हातच खाल्लं ना त्याच्यावर हात उघडू नये आणि तुम्ही जेवली जेवली कशी काय निघून आला आम्ही रानात गेलो तू दोघ बाळा हे निघून आहे माझं काय समज बाळा हाताला तुझ्या चव आहे म्हणतो ना हाताचा काय जाळ झालाय तुझा सुभाषराव कालवणी इतकं भंगार तिकट कराट काय अरे पाहुणे देखता आबरू घालावली बाळा तुम्ही का तसं केलं तुम्ही का तसं केलं एवढं चांगलं स्वयंपाक करणं थांबा एवढं चांगलं स्वयंपाक करता बाळासाहेब तुम्ही काय कसं असतं मी चांगला स्वयंपाक करत होतो आयो मी व्यवस्थित मटेरियल आणलं होतं सगळं आयो पण अवलाद माझ्या विश्वास ठेवत नव्हती आयो काय म्हणणार होते का बाळा काय शिल्लक ठेवायचं नाही शिल्लक ठेवलं ना काय तुला तुझ्या बायकोची शपथ आहे काय शिल्लक ठेवायचं नाही तुम्ही काय मीठ टाक म्हणाय सगळं बायकोची शपथ घातल्यावर काय शिल्लक ठेवायचं नाही काही मीठ मसाला तिखट काय काहीच म्हटलं की काय काय येतं त्याच्यात सामान आणलेलं सगळं मी टाकून दिलं पाहुण्यानी खाल्लो वय पाहुणे अक्षरशः लय बेकार झाली बारकं तोंड करून गेलं भोपळ्यावानी तोंड अक्षरशः दोडक्या समजा मी मीठ शिल्लक ठेवलं असतं आणि माझी बायको मेली असते ह्याने भरून दिली असते ओ नाही मरत ना का शपथीनं बाळा तू कशाला सगळं मीठ तुम्ही कशाला शपथ घातली रामभाऊ विश्वास एवढा नव्हता बाळासाहेबांचा विश्वास नव्हता गपके गपके पाटील गपाचा सुभाषराव अक्षरशः ह्यांनी काय शिल्लक ठेवलं नाही मला मी काय शिल्लक ठेवायचं नाही माझ्या बाबाचं घर जवळ मी टॉयलेटला जातो आबा 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 काय शपथ घ्या हे कारण मी एक नंबर स्वयंपाक बनवतो म्हणला तुझी बायको मरेल बाळा काय शिल्लक ठेवलं तर मी मीठ पण शिल्लक ठेवलं नाही चटणी शिल्लक ठेवली नाही पाणी शिल्लक ठेवलं नाही पाटील इथनं पुढं पार्टी करताना बाळासाहेबांना म्हणायचं बाळासाहेब तुमच्या पद्धतीनं